नमस्कार, वैशालीच इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ओल्या मटारचा पराठा करणार आहोत. हे मटार मी सोलून घेतलेले आहेत. कोथिंबीर, आलं, जिरं, लसूण आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि आता आपण हे सगळं वाटून घेणार आहोत. तर आता मिक्सरमध्ये मी पहिल्यांदा मटारचे दाणे घालते आहे. त्याच्यानंतर 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घालती आहे. आणि बाकीचं जे साहित्य आपण घेतले, आलं, जिरे, लसूण आणि कोथिंबीर, हे मी थोडंसं पाणी टाकून बारीक वाटणार आहे. एकदम बारीक पाणी टाकल्यामुळे एकदम बारीक वाटलं जातं. अगदी थोडंसं पाणी मी वाटताना घालणार आहे. आता आपण हे वाटून घेऊया. आता आपण पराठ्यासाठी गव्हाचं पीठ म्हणजे कणिक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल घातल्यामुळे पराठा खुसखुशीत होतो. आणि आता मीठ आणि तेल हे सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि मग पाण्याने भिजवायचं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून मी भिजवून घेते. पोळीच्या पिठासारखं किंवा नॉर्मल आपण जेव्हा आलू पराठे वगैरे करतो तेव्हा जसं पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजवणार आहे. आता पीठ भिजवून झाल्यावर मी हे झाकून 1-15 मिनटं तरी बाजूला ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण हे जे मटार वाटलेले आहेत त्याचा आपण मसाला तयार करणार आहोत. पॅनमध्ये तेल घेतलं आहे. अगदी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण बेसन म्हणजे डाळीचं पीठ भाजून घेणार आहोत. बेसन पीठ भाजल्यानंतर मग आपण मटारचं जे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक केलं आहे ते आपण यात घालायचं आहे. आणि चांगलं ते परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा घट्ट गोळा तयार होतो. कारण आपले मटार जे आहेत ते कच्चे घेतलेले आहेत आपण. असं परतल्यामुळे एक तर त्याला छान चव पण येते. मस्त असा हिरवा रंग आलेला आहे. आता हळूहळू हे बेसन पिठामुळे हे थोडंसं घट्ट होईल. आता याच्यामध्ये आपण तिखट 1/2 चमचाच घातला आहे कारण आपण मिरची घातलेली आहे. हा गरम मसाला घातला आहे मी आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण गार करायचं आणि मगच पराठे करायला घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता आता गोळा व्हायला लागला आहे. आणि गार झाल्यावर तो छान गोळा होतो. अगदी पुरणासारखा गोळा होतो. आता गॅस बंद करणार आहे मी आणि आता हे गार करून घेणार आहे मिश्रण. मटारचं हे मिश्रण जे आहे आपलं छान रेडी आहे. आता मी गव्हाच्या पिठाची छोटी पोळी लाटून त्याच्यामध्ये पुरणासारखं आता हे मटारचं जे मिश्रण आहे ते घातलं आहे आणि आपल्याला आता याचा पराठा लाटायचा आहे. आता मटारच्या पराठामध्ये मी बऱ्यापैकी स्टफिंग जास्त घेतलेलं आहे त्यामुळे तो पराठा थोडा जाडच मी लाटणार आहे. हलक्या हाताने लाटून घ्यायचा. आता आपलं छान लाटून झालेलं आहे पराठा. मात्र हे जे मिश्रण आहे मटारचं ते पूर्णपणे गार करायचं. साधारण एवढी जाडी मी पराठ्याची ठेवलेली आहे. आता आपण तव्यावर हा भाजून घेणार आहोत. मस्त खरपूस असा भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूंनी भरपूर तेल किंवा आवडत असेल तर तूप किंवा बटर लावलं तरी चालू शकतं. इकडे मी तेल लावतीये. या पराठ्यांना तेल थोडं जास्त लावलं तर ते छान खरपूस भाजले पण जातात, दिसतातही छान आणि चवीलाही छान लागतात. मध्यम गॅसवर भाजून घेते मी. तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर कमेंट्स नक्की द्या. तसेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. मस्तपैकी आपला पराठा आता छान खरपूस भाजला जातो आहे. हा पराठा खूप टेस्टी लागतो. मुलांना
सगळ्यांनाच हा घरामध्ये खूप आवडतो, तुम्ही पण नक्की करून बघा। आणि अशा पद्धतीने जर आपण सारण तयार केलं तर तो फुटत पण नाही। मस्तपैकी आपले पराठे आता रेडी आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या। तुम्हाला मी दाखवते की पराठ्यामध्ये सारण पण अगदी पूर्णपणे भरले आणि अतिशय खुसखुशीत असा पराठा झालेला आहे। बघू शकता तुम्ही, रंगही खूप छान हिरवा तसाच राहिलेला आहे सारणाला। आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशालीची इझी रेसिपीमध्ये।